नमस्कार मित्रहो, यशस्वी विचार यूट्यूब चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी माहिती मिळवणारच आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, यशस्वी विचार यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, शेजारीच असलेले बेल आयकनसुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना तुम्हाला पाहता येईल. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मित्रांनो, महान क्रांतिकारक, बुद्धिवादी समाजसेवक, थोर देशभक्त, प्रखर हिंदू राष्ट्रवादाचा जनक, प्रतिभावंत कवी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जिल्ह्यातील भुगूर या गावी झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्थान अद्वितीय आहे. प्राचीन व अर्वाचीन काळात त्यांच्या एवढे धैर्याचे आणि प्रतिभेचे पुरुष थोडेच होऊन गेले. सावरकरांनी या राष्ट्राला जे सांगितले आहे ते फार सोपे आहे. सावरकरांचे तेज पाहून त्यांच्या एका शिक्षकाने त्यांच्या आडनावाची उकल केली, ती अशी: ज्याचे कर राष्ट्राला सावरतात तो सावरकर. सावरकरांची अस्मिता फुलवणारे हे गुरुजन हा त्यांच्या भाग्याचा ठेवा होता. महाभारतातल्या एखाद्या वीर पुरुषासारखे त्यांचे सारे चरित्र आणि कर्तृत्व वाटते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी जास्त त्याग करणाऱ्या आणि धोका पत्करणाऱ्या देशभक्तांमध्ये सावरकरांना निसंशय अग्रस्थान द्यावे लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण जीवनच साहसमय आहे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात येण्यापूर्वी त्यांनी देशभक्त तरुणांचा मित्र मेळा स्थापन केला. त्याचेच पुढे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत रूपांतर झाले. पुण्यात शिक्षण घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर इंग्लंड स्थित भारतीय क्रांतिकारकांच्या शिष्यवृत्तीने इंग्लंडला गेले. तेथेही त्यांनी गुप्त संघटना उभारली. बॅरिस्टरीचा अभ्यास करताना मोठ्या मोठ्या पुस्तकातून मायदेशी पिस्तुले पाठविली. त्यांच्या तरुण सहकारी मदनलाल धिंगराने कर्झन वायलीची गोळ्या झाडून हत्या केली. त्याच सुमारास नाशिक येथे अनंत कान्हेर यांनी सावरकरांनी पाठविलेल्या पिस्तुलाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या सर्व घटनांचे सूत्रधार सावरकर आहेत हे लक्षात येताच त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांची भारतात रवानगी करण्यात आली. त्यांना बॅरिस्टर ही पदवी नाकारण्यात आली. ती बोट मार्सेलिस बंदराजवळ असताना जहाजातून उडी मारून पलायन करणाऱ्या विनायकरावांच्या दुर्दम्य साहसाचे आश्चर्य वाटते. मुंबई विद्यापीठाने त्यांची पदवी काढून घेतली. ही घटना ही आपल्या इतिहासात अद्वितीय आहे. चातुर्य, साहस, संकटांना तोंड देण्याची धाडसी वृत्ती व आपल्या प्रत्येक वृत्तीतून भारत मातेला मुक्त करण्याची त्यांची जिद्द विनायकरावांना एका अतुलनीय कोटीत बसविते. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तलमळला, ही कविता वाचताना हृदय हेलावल्याशिवाय राहत नाही. सावरकरांना 50 वर्षे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याकाली सावरकरांसारख्या चाणक्य माणसाला ICS परीक्षेत उत्तीर्ण होऊन मोठ्या सरकारी पदावर बसता आले असते. परंतु भारत मातेला ब्रिटिशांपासून मुक्ती कशी मिळेल याच विचारात त्यांचे तन मन धन समर्पित होते. अंदमानात 14 वर्ष यमयातना भोगून त्यांना हिंदुस्थानात आणण्यात आले. अलीपूर व येरवाडा येथील तुरुंगातही त्यांना असंख्य यातना भोगाव्या लागल्या. 6 जानेवारी 1924 पासून रत्नागिरी स्थानबद्ध असताना देखील त्यांची स्थित प्रज्ञवृत्ती ढळली नाही. आपले सर्वस्व देशार्पण केल्यामुळे संसारात राहून देखील संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्या या थोर देशभक्ताचे जीवनचरित्र म्हणजे चालता बोलता भारताचा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहासच आहे. सावरकरांच्या साहित्यकृतीतून, भाषणामधून, स्फुट लेखनातून प्रकर्षाने जाणवते ती त्यांची ज्वाज्वल्य राष्ट्रभक्ती. जयस्तुते या काव्यात ते जेव्हा सांगतात, तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझं विन जनन ते मरण, या काव्यामधून त्यांची मातृभूमीविषयीची अपार तळमळ व्यक्त होतेच, पण प्रखर राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमाची शिकवणही दिली जाते. आज मरणोत्तर भारतरत्न देण्यास सर्वात योग्य आहेत ते विनायक दामोदर सावरकर तथा तात्याराव सावरकर. पुढे ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. त्यांचे वाङ्मय मराठी साहित्याला भूषण असून त्यात वैचारिक निबंध, आत्मचरित्र, नाटके, खडकाव्ये, कविता इत्यादीचा समावेश आहे. अशा या प्रखर राष्ट्रभक्ती, तेजस्वी विचार आणि ओजस्वी भाषा असे व्यक्तिमत्व लाभलेल्या महान क्रांतिकारकाचे 26 फेब्रुवारी 1966 देहावसान झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन विचार नवीन विषय घेऊन. मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी SP विचार सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.